महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। शहरात कडक निर्बंध सुरू असताना देखील विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची थेट रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। गुरुवारी सुरगाणा तहसील पोलीस आणि नगरपंचायत प्रशासन यांच्या संयुक्त माध्यमातून या कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली। एकीकडे व्यावसायिकांनी आपले दुकाने बंद ठेवली असली तरी नागरिकांची वर्दळ मात्र कायम सुरू असल्याने सुरगाणा तहसील पोलीस आणि नगरपंचायत प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे। शहरात जनता कर्फ्यू हा स्वयंस्फूर्तीने पाळण्यात येत आहे। व्यावसायिकांनीही जनता कर्फ्यूला साथ देत दुकाने बंद ठेवली आहेत। असे असताना विनाकारण कोणीही फिरू नये, अन्यथा कारवाई केली जाईल। त्यामुळे नागरिकांनी आता गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाने केलं असून जनता कर्फ्यूचे पालन झाल्यास रुग्णसंख्येत घट होऊ शकते। सुरगाणा तहसीलदार किशोर मराठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिलीप रणवीर, नगरपंचायत मुख्याधिकारी डॉक्टर सचिन कुमार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली। किशोर मराठे, तहसीलदार सुरगाणा। महाराष्ट्र शासनाच्या कोरोना प्रतिबंध करण्यासाठी ज्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि सुरगाणा शहरामध्ये अनावश्यक कारणासाठी फिरणाऱ्या नागरिकांना वचक बसावं यासाठी सुरगाणा तालुक्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या वतीने सुरगाणा तालुक्यामध्ये सुरगाणा शहरातील बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्याचे आजपासून प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे। त्यासाठी आज सुरगाणा शहरामध्ये जे अनावश्यक कारणासाठी नागरिक फिरत होते त्यांची अँटीजेन टेस्ट घेतलेली आहे आणि उद्यापासून नियमितपणे सुरगाणा तालुक्यातील सर्व गावांमध्ये ही मोहीम प्रशासनाकडून राबवली जाणार आहे। तरी सुरगाणा शहर आणि सुरगाणा तालुक्यातील सर्व नागरिकांना प्रशासनाच्या वतीने आवाहन आहे की आपण घरी थांबून प्रशासनाला सहकार्य करावे आणि काही जर लक्षणं असतील तर तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन आपली तपासणी करून घ्यावी। राज्य शासनाने लागू केलेल्या संचारबंदीला मानत नसलेले व विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर आज सुरगाण्यातील प्रशासनाच्या वतीने नगरपंचायत प्रशासन, पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी संयुक्त कारवाई केलेली आहे। यामध्ये जे लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहे त्यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली, ज्याचा 4 पॉझिटिव्हही सापडले। हे अत्यंत भीतीदायक गोष्ट आहे। तरी लोकांनी सामाजिक अंतर पाळावे, मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा आणि कोरोनाला आपल्यातून लांब घालवावं असं मी सगळ्यांना अपील करतो। त्याचबरोबर कोणी विनाकारण बाहेर पडू नये, संचारबंदीचा पूर्णपणे अंमलबजावणी होणार यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे। त्याचबरोबर सुरगाणा ग्रामीण रुग्णालय येथे जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी लसीकरण करून घ्यावे व सुरक्षित राहावे। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सुरगाणा प्रतिनिधी भागवत गायकवाड।